मित्रांनो, आपले विचार आणि भावना आपल्या शरीरावर परिणाम करतात आणि आपल्या आरोग्यावर सुद्धा परिणाम करतात. त्यामुळे आपल्या भावनांवर आपलं प्रभुत्व असणं हे अत्यावश्यक आहे. तर मित्रांनो, भावनिक प्रभुत्व हे आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. याबद्दलची सविस्तर माहिती आपणास यातून मिळणार आहे. कल्पना करा की तुम्ही एका मोठ्या सभागृहाच्या स्टेजवर चालत आहात. तुमच्यावर स्पॉट लाईट चमकत आहे, त्यामुळे तुम्हाला हजारोंच्या संख्येने सहजगत्या गर्दीत चेहरे काढण्यात अडचण येत आहे. या लोकांचे लक्ष वेधून घेणे हे आता तुमचे काम आहे आणि तुमच्या उपस्थितीवरील सुरुवातीच्या प्रतिक्रियेवर आधारित ही एक चढावड असणार आहे. जर तुम्हाला सार्वजनिक बोलण्याचा पुरेसा अनुभव नसेल तर तुम्ही नुकतीच कल्पना केलेली परिस्थिती कदाचित तुम्हाला घाबरवेल. कमीत कमी तुम्हाला कदाचित तणाव, अस्वस्थता किंवा भीती यापैकी एक तीव्र भावना जाणवेल. या परिस्थितीमुळे तुम्हाला होणाऱ्या अविश्वसनीय अस्वस्थतेचा तुम्ही विचार करत नसला तरीही तुमच्या भावनिक स्थितीचा तुमच्या कामगिरीवर कसा परिणाम होईल असे तुम्हाला वाटते ते इष्टतमपेक्षा कमी असण्याची शक्यता आहे. मित्रांनो, व्हिडिओ पुढे नेण्यापूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार मित्रांनो, माझे नाव आनंद आहे आणि मराठी आनंद यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे. चला आता आपण ही गोष्ट पुढे नेऊया. आता तुम्ही लाईट बल्बला जोडलेल्या स्विच सारख्या तुमच्या भावनिक अवस्था बदलण्यात सक्षम असाल तर काय होईल? लगेच तुम्ही भीती विसर्जित करू शकता आणि उत्साह बदलू शकता. आपण तणाव आणि निराशा काढून टाकू शकता आणि स्वतःला केंद्रस्थानी ठेवू शकता. तुमच्याकडे परिपूर्ण भावनिक प्रभुत्व असेल तर कल्पना करा, आपल्या जीवनाच्या अनुभवासाठी भावना मूलभूत आहेत. हे उदाहरण थोडे टोकाचे असले तरी भावनांचा केवळ तुमच्या यशावरच नाही तर तुमच्या जीवनाच्या गुणवत्तेवर किती प्रभाव पडतो हे तुम्ही पटकन समजू शकता. भावना स्पष्टपणे समजून घेणे आणि त्यावर प्रभुत्व मिळवणे हे तुमच्या जीवनासाठी महत्त्वाचे आहे, आपल्या कुटुंबासाठीसुद्धा महत्त्वाचे आहे. भावनिक प्रभुत्वाच्या रहस्यांना समर्पित 6 भागांच्या मालिकेतील हा पहिला मुद्दा आहे. माझ्या भावनांवर नियंत्रण ठेवण्याची माझी क्षमता सुधारण्यासाठी मी माझ्या आयुष्यातील शेवटची अत्यंत विकासाभिमुख वर्षे घालवलेली आहेत. मोठ्या प्रमाणावर संशोधन, सर्जनशील विचारमंथन आणि परिश्रमपूर्वक प्रयोग याद्वारे मी अविश्वसनीय उच्च पातळीवरील भावनिक प्रभुत्व मिळवू शकलो. ही मालिका तुम्हाला मी बनवलेल्या व्हिडिओपैकी अत्यंत आणि सर्वोत्तम गोष्टी देण्यासाठी समर्पित आहे. तर मित्रांनो, भावनिक प्रभुत्वामध्ये आपण शरीराचे सिग्नल, मानसिक नमुने, ऊर्जा आणि भावना, सततची स्थिती ते सरावमध्ये ठेवणे असे वेगवेगळे मुद्दे पाहणार आहोत आणि याची वेगवेगळे विभाग, वेगवेगळे व्हिडिओसुद्धा बनू शकतात. पहिल्या व्हिडिओमध्ये भावनांचा परिचय आणि भावनिक प्रभुत्वाची संकल्पना आणि त्याचा पाठपुरावा करण्याचे फायदे म्हणून काम करेल. पुढील व्हिडिओमध्ये बॉडी सिग्नल, आपण आपल्या शरीराचा उपयोग आपल्या भावनिक अवस्थेत आंतरिकरित्या जलद बदल करण्यासाठी कसा करू शकता यावर लक्ष केंद्रित करेल. मानसिक नमुने, तुम्ही तुमच्या स्वतःच्या बोलण्याचा प्रवाह कसा वळवू शकता यावर लक्ष केंद्रित करतील. आणि बॉडी सिग्नलमध्ये शिकलेली कौशल्य तुम्हाला भावनिक नियंत्रणाची मूलतत्वे असतील. तर ऊर्जा आणि भावना, भावनिक ऊर्जेच्या संकल्पनेवर तसेच भावनांची त्यांच्या अंतर्भूत ऊर्जेच्या पातळीनुसार वर्गीकरण केले जाऊ शकते यावर लक्ष केंद्रित करेल. हे समजून घेतल्याने तुम्हाला नकारात्मक स्थितीतून सकारात्मक स्थितीत बदल करणे सोपे होईल. पर्सिस्टंट स्टेटस म्हणजे सतत नकारात्मक स्थितीवर मात कशी करायची आणि सतत सकारात्मक स्थिती कशी चालू ठेवायची. जीवनाच्या गुणवत्तेतील कदाचित सर्वात महत्त्वाचा घटक आहे अंतिम व्हिडिओ पुटिंग इट इन टू प्रॅक्टिस. आपण ही सर्व माहिती कशी घेऊ शकता आणि आपली स्वतःचे भावनिक प्रभुत्व कसे तयार करू शकता याची रूपरेषा आपणास दर्शवेल. तर सुरुवातीला पाहूया भावना काय आहेत. कोणत्याही गोष्टीवर प्रभुत्व मिळवण्यासाठी तुम्ही नेमके कशावर प्रभुत्व मिळवण्याचा प्रयत्न करत आहात हे समजून घेतले पाहिजे. भावना ही एक उघड समस्या आहे, कारण भावना म्हणजे काय हे आपण सर्व लगेच ओळखत न असताना अनुभवांचे शब्दांकन आणि व्याख्या करणे कठीण होऊ शकते. इतर रंग किंवा लाल वस्तूंचा संदर्भ न घेता लाल रंगाचे वर्णन करण्याचा प्रयत्न केल्याप्रमाणे प्रत्येक भावना ही एक मूलभूत अनुभवात्मक एकक आहे जी त्वरित ओळखली जाते परंतु वर्णन करणे
खूप कठीण आहे. या व्हिडिओच्या व्यावहारिक हेतूंसाठी मी एक पाऊल उचलणार आहे आणि भावना परिभाषित करणार आहे. भावना ही फक्त विचारांची श्रेणी आणि विचारपद्धती आहेत ज्यामुळे विशिष्ट वर्तन आणि मनाची अवस्था होते. दुसऱ्या शब्दात भावना ही विचारसरणीच्या प्रकारांचे वर्गीकरण करण्याचा एक मार्गसुद्धा आहे ज्यामुळे समान परिणाम प्राप्त होत असतात. म्हणून जेव्हा तुम्ही रागाच्या भावना अनुभवत असता तेव्हा तुम्ही अधिक आक्रमकपणे वागता, तुमचा आवाज जास्त येतो आणि तुम्ही दात घासतात. रागाच्या भावना किंवा विचारांच्या नमुन्यांचा अनुभव घेताना आपण रागाच्या खाली वर्गीकृत करू शकतो. आपण विशिष्ट विचारांच्या दिशेने प्रवास करू शकता. उदाहरणार्थ जेव्हा तुम्हाला राग येतो तेव्हा तुम्ही अधिक हिंसकपणे विचार करू शकता. तुम्ही स्वतःला तुमच्या रागाच्या वस्तूपासून वेगळे करू शकता. मी विरुद्ध त्यांची मानसिकता आणि तुमचे विचार अधिकाधिक राग देणारे बनतात. भावना या महासागरातील प्रवाहासारख्या असतात. पाणी कोणत्या दिशेने वाहते आहे आणि त्या प्रवाहाचा समुद्रावर आणि जवळच्या जमिनीवर काय परिणाम होतो यावरून आपण विशिष्ट प्रवाह परिभाषित करू शकतो. परंतु विशिष्ट प्रवाहांना वेगळे करणारा कोणताही भौतिक अडथळा नसतो. त्यामुळे काठावर असलेले पाणी विशिष्ट पॅटर्नमध्ये व्यवस्थित बसू शकत नाही. त्याचप्रमाणे स्थानिक वारे आणि विस्कळीतपणा म्हणजे पाणी कधीच त्याच मार्गाने वाहत नाही. भावनांसारख्या प्रवाहांना नामकरण करणे ही एक जटिल प्रक्रिया समान नमुन्याप्रमाणे सुलभ करणे आहे. भावना क्वचितच पूर्णपणे भिन्न असतात परंतु त्याऐवजी एक जटिल वैविध्यपूर्ण विचारपद्धती असतात ज्यांचे वर्गीकरण सामान्य वर्तन आणि मानसिक स्थितीद्वारे केले जाऊ शकते. भावनांमुळे तुमचा वास्तवाचा अनुभव देखील बदलतो आणि भावनांचा हा पैलू शब्दबद्ध करणे कठीण असताना वास्तवाचा हा अनुभव मूलतः तुमच्या विचारांचा नमुना आणि प्रवाह असतो. भावनेची माझी व्याख्या ही प्रायोगिक व्याख्या आहे. म्हणजे मी रागाची व्याख्या रागाचा अनुभव अशी करत आहे. मानसशास्त्र त्यांच्या जैविक आणि शारीरिक प्रभावांद्वारे भावनांची व्याख्या करून उलट दृष्टिकोन घेते. आम्ही आमचे स्वतःचे भावनिक नियंत्रण सुधारण्याचा प्रयत्न करत असल्यामुळे आणि इलेक्ट्रोड आणि हार्ट मॉनिटर्सची प्रयोग न करता मी आमच्या चर्चेच्या उद्देशाने माझ्या व्याख्येला चिकटून राहीन. भावनांवर नियंत्रण ठेवता येते का? इच्छाशक्ती विरुद्ध निर्धारवाद या विषयावर वादविवाद करण्याची ही जागा किंवा वेळ नाही. परंतु प्रश्नाचे सोपे उत्तर होय, भावनांवर नियंत्रण ठेवता येते. ज्याप्रमाणे तुम्ही विचार करत आहात ती तुम्ही बदलू शकता. तुम्ही तुमची भावनिक स्थिती बदलू शकता. दुर्दैवाने विचारांमध्ये किरकोळ बदल करणे तुलनेने सोपे असले तरी भावनिक अवस्थेत प्रचंड बदल करणे आश्चर्यकारकपणे कठीण असू शकते. विचार बदलणे म्हणजे महासागरात तरंग निर्माण करण्यासारखे असते आणि भावना बदलणे म्हणजे प्रवाह बदलण्यासारखे असते. तुमची भावनिक स्थिती बदलण्यात अडचण असूनही अशी अनेक तंत्रे आणि साधने आहेत जी तुम्हाला ते करू देतात. या साधनांच्या पुरेशा सरावाने तुम्ही तुमची स्थिती आणि वर्तन पटकन समायोजित करू शकता. आयुष्यातील अनेक गोष्टींप्रमाणे भावनिक नियंत्रण शिकणे सोपे असते परंतु त्यावर प्रभुत्व मिळवण्यासाठी आयुष्यभर वेळ लागतो. या मालिकेत एक अंतिम व्हिडिओ देखील समाविष्ट राहील जो आपण सराव सुरू करू शकता आणि आपली भावनिक कौशल्ये सुधारू शकता याविषयीची सखोल चर्चा करणारा असेल. भावनिक प्रभुत्वाचा अभ्यास का करावा? तर भावनिक नियंत्रणाचे फायदे वैविध्यपूर्ण आणि गंभीर आहेत. परंतु मी ओळखू शकणाऱ्या कौशल्यांचा सराव करून तुम्हाला मिळणाऱ्या फायद्यांचा फक्त एक छोटासा भाग इथे हायलाइट करेन. उत्तम नातेसंबंध. संबंध हे प्रामुख्याने भावनांवर नियंत्रण ठेवतात. तुमच्या भावनांवर चांगले नियंत्रण केल्याने तुम्हाला आजूबाजूला राहणे अधिक मजेदार, रोमांचक आणि मजेदार बनू शकते. त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे भावनिक नियंत्रण हे सुनिश्चित करू शकते की तुम्ही वाईट स्थितीत असता तेव्हा तुम्ही चुका करत नाही. तुम्ही तुमचा बॉस, क्लायंट किंवा जोडीदार प्रभावित करण्याचा प्रयत्न करत असलात तरीही भावनिक प्रभुत्व महत्त्वाचे आहे. अधिक तर्क. तुमच्याकडे जितके अधिक भावनिक नियंत्रण असेल तितके तुम्ही तर्कशुद्धपणे कार्य करू शकता. भावनांवर आधारित हास्यास्पद निर्णय घेण्याऐवजी आपण शक्य तितका प्रभावी निर्णय घेऊ शकता. भावनिक नियंत्रण देखील तुमची अंतर्ज्ञान सुधारते ज्यामुळे तुम्हाला तुमची भावनिक स्थिती तुमच्या अवचेतन बुद्धिमत्तेपासून वेगळी करण्यास मदत होते. अधिक आनंद. या शिस्तीचा पाठपुरावा करण्याचे पहिले कारण म्हणजे ते तुमचे जीवन
चांगले बनवेल, तुम्ही तुमच्या भीतीपासून दूर राहण्याऐवजी त्यांचा सामना करण्यास सक्षम असाल, तुम्ही तणावाचे व्यवस्थापन करू शकता, जेणेकरून ते तुम्हाला आव्हान देईल आणि नष्ट होणार नाही. तुम्ही तुमच्या जीवनात पूर्णतः कृतज्ञता आणि शांतता अनुभवू शकता. भावनिक प्रभुत्व हे तुम्ही तुमच्या जीवनात शिकू शकणाऱ्या सर्वात महत्त्वाच्या कौशल्यांपैकी एक असले पाहिजे. याहूनही चांगले सराव करणे आणि तुमच्या कौशल्यांचा आदर करणे तुमच्या आयुष्यात नेहमीच केले जाऊ शकते. तुम्हाला भावनिक प्रभुत्वासाठी विशेष वेळ देण्याची गरज नाही, परंतु तुम्ही या कौशल्यांचा वास्तविक जीवनात सराव करू शकता. भावनांवर नियंत्रण ठेवणे इतके अवघड का असते? जर भावनिक प्रभुत्व इतकं शक्तिशाली कौशल्य असेल, तर मग माणूस म्हणून आपण आपोआपच त्याला का तयार केले नाही? उत्क्रांतीने आपल्याला आपल्या भावनांवर आपोआप नियंत्रण ठेवण्यासाठी संसाधने प्रदान केली नसावीत, जेणेकरून आपण सामान्यतः त्याच्याशी संबंधित चुका करू नये. या आव्हानांना प्रतिसाद म्हणून आपल्याला भावनिक प्रभुत्वाच्या 3 अडथळ्यांकडे लक्ष द्यावे लागेल. अडथळा पहिला, भावनांमध्ये हरवणे. भावनिक प्रभुत्व इतकं अवघड असण्याचं मुख्य कारण म्हणजे भावना बदलणं कठीण आहे असं नाही. तुमची स्थिती बदलण्याची आठवण ठेवणे ही सर्वात मोठी समस्या आहे. तुमची स्थिती वाईट आहे आणि तुम्हाला ती बदलण्याची गरज आहे हे ओळखणे ही तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवण्याची सर्वात कठीण बाब आहे. सामान्यतः अत्यंत तीव्रतेच्या भावनांमुळे तुम्ही विचारांच्या चक्रात अडकता, ज्यामुळे सुटकेच्या योजनांसाठी फारशी जागा उरते. जेव्हा आपण एखाद्या गोष्टीबद्दल आश्चर्यकारकपणे तणावग्रस्त असतो, तेव्हा आपण त्याबद्दल तणावग्रस्त आहात हे जाणीवपूर्वक लक्षात घेण्याआधी बरेच काही मिनिटे, तास किंवा दिवस असू शकतात. आपल्या स्वतःच्या विचारांबद्दल विचार करण्याची ही क्षमता मानवांसाठी अद्वितीय आहे, परंतु भावनांमध्ये लक्षणीय तीव्रता निर्माण होईपर्यंत ती सहसा सुरू होत नाही. भावनांमध्ये हरून जाणे हे प्राथमिक अवघड आहे आणि तुम्हाला नकाशा देण्यात मदत करणे हे माझे ध्येय आहे. अडथळा नंबर 2, गैरसमज. समज वाईट म्हणजे जेव्हा तुम्ही एखाद्या भावनेत अडकता तेव्हा तुम्हाला तुमची स्थिती बदलायची नसते. जेव्हा तुम्हाला राग येतो तेव्हा राग अस्वस्थ होऊ शकतो, परंतु तुमच्यातील एक मोठा भाग शांत आणि शांत स्थितीत बदलण्यास विरोध करत आहे. या भावना स्वतःला उत्तेजन देत आहेत आणि या प्रवाहात बदल करणे खूपच कठीण आहे. हे जितके विरोधाभासी वाटते तितकेच कधीकधी आपल्याला चांगले वाटू इच्छित नाही असे बरेच वेळा असतात, जेव्हा आपल्याला आपल्या दयनीय भावनांचा आनंद घ्यायचा असतो. माझ्या मित्राने मला सोडले म्हणून मला वाईट वाटले पाहिजे, कोणीतरी माझे क्रेडिट कार्ड चोरले म्हणून मला राग आला पाहिजे, माझा बॉस अवास्तव मुदत देत असल्यामुळे मला तणावाची गरज आहे. औचित्याची ही भावना आपल्याला हवा असलेल्या भावना मिळवण्यासाठी एक मोठा अडथळा आहे. या अडथळ्यावर मात करण्यासाठी आपल्याला हे समजून घेणे आवश्यक आहे की प्रत्येक वेळी आपल्या भावना ही आपली जबाबदारी आहे. राग, वेदना आणि तणाव ह्या क्रिया चालविण्यासाठी अनेकदा उपयुक्त भावना असतात, परंतु लक्षात ठेवा की तुमच्या भावनांसाठी नेहमीच तुमची जबाबदारी असते, इतर लोक, घटना किंवा भूतकाळ नाही. जबाबदारीच्या या भावनेशिवाय आपण कधीही पूर्ण भावनिक नियंत्रण मिळवू शकत नाही. अडथळा क्रमांक 3, भावना एक उद्देश पूर्ण करतात. भावना कारणास्तव आहेत. आपल्याकडे भावना असण्याचे कारण म्हणजे निसर्गाने उत्क्रांतीद्वारे ठरवले की आपल्या जवळ असलेल्या भावना प्रभावी आहेत. भीती, क्रोध, द्वेष, प्रेम, वासना आणि वेदना या सर्व गोष्टी आपल्याला योग्य कृती करण्यासाठी आवश्यक असतात. तुम्हाला ज्या भावनांचा अनुभव येईल त्या बहुतेक लाखो वर्षाच्या मातृस्वभावाच्या डिझाईन किंवा फाईन ट्युनिंगवर आधारित आहेत, त्या यादृच्छिक नाहीत. समस्या अशी आहे की तुम्ही जुने तंत्रज्ञान आहात, तुमचे वातावरण नाटकीयरित्या बदलले असले तरीही गेल्या काही हजार वर्षात तुमचा फारसा जो आहे विकास झालेला नाही. तुम्ही इंटरनेट युगात राहता तरीही तुमची जीन्स पाषाण युगात आहेत, त्यामुळे तुमच्या भावना काळजीपूर्वक रचल्या गेल्या असल्या तरीही त्यापैकी बहुतेकांना अजूनही अपेक्षा आहे की तुम्ही महाकाय साप आणि शिकार करणाऱ्या मॅमथ्सवर लक्ष ठेवावे. तुमच्या बऱ्याच भावना अजूनही संबंधित आहेत. जेव्हा तुमच्यावर अन्याय झाला तेव्हा राग येणे तुम्हाला ती चूक व्यक्त करण्यास प्रवृत्त करते, जेणेकरून ती सुधारली जाऊ शकते. तणावाची भावना तुम्हाला तुमची ऊर्जा पुनर्प्राप्त करण्यास आणि पुढे जाण्यास भाग पाडते. तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकणाऱ्या घटनांची भीती अजूनही अतुलनीय आहे. खरोखरच भावनिक प्रभुत्वाचे मुख्य सार म्हणजे मातृ निसर्गाने जिथे सोडले
त्याची भरपाई करण्यासाठी काही लहान समायोजन करणे, तुमचे भावनिक प्रोग्रामिंग पुन्हा लिहिण्याऐवजी तुम्हाला फक्त एक अपडेट मिळणार आहे. 40,000 वर्षात जग खूप बदललेले आहे, त्यामुळे तुमच्या सॉफ्टवेअरला पॅचची आवश्यकता आहे. माझ्या पुढील व्हिडिओमध्ये मी तुमच्या शरीरशास्त्र आणि शरीराचे तुमच्या भावनांवर किती महत्त्व आहे या विषयावर चर्चा करेन. तुम्ही ज्या प्रकारे तुमचे शरीर आणि मुद्रा हलवता त्याचा तुमच्या अंतर्गत भावनांवर प्रचंड प्रभाव पडत असतो. तुमच्या शरीराला समजून घेऊन आणि त्याचा योग्य वापर करून तुम्ही तुमचे भावनिक नियंत्रण ताबडतोब सुधारू शकता. मला आशा आहे की भावनिक प्रभुत्वाच्या या 6 भागाच्या प्रवासात तुम्ही माझ्यासोबत राहाल. तर मित्रांनो, हा भाग पहिला आपल्याला कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा, आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, आपल्याला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.